सुरुवातीला भूकंप या आपत्तीविषयी माहिती दिली. भूकंप म्हणजे काय? भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. साहजिक यामुळे भूपृष्ठ हादरते. भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. भूकंप नाभीच्या अगदी वर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्र बिंदू म्हणतात. भूकंपाचे हादरे हे सौम्य व तीव्र अशा दोन स्वरूपात असतात. सौम्य भूकंपाची संख्या जास्त असते. प्रत्येक वर्षाला 12,400 ते 14,000 असे सौम्य भूकंपाचे धक्के हे बसत असतात. या धक्क्यांना मोजण्यासाठी किंवा या भूकंपाच्या धक्क्यांना भूकंपाची नोंद घेण्यासाठी सेस्मोमीटर हे यंत्र वापरले जाते. त्यानंतर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल हे यंत्र वापरले जाते.